भाजपकडून फक्त घोषणांचा पाऊस होतो, केवळ घोषणाबाजी करून चालत नाही. बाळासाहेब थोरात यांनी भाजपवरती निशाणा साधलेला आहे. केवळ जाहिरातीच्या माध्यमातून कामाची प्रसिद्धी देऊन काहीही साध्य होत नाही असं बोलत बाळासाहेब थोरात यांनी भाजपवरती निशाणा साधलाय. राज्यात बेरोजगारी, शेतकऱ्यांचे, दलित पीडित कष्टकरींचे प्रश्न, महिलांचे विविध प्रश्न प्रलंबित असताना केवळ घोषणाबाजी करून चालत नाही असं बोलत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी भाजपवरती हल्लाबोल केलाय. शिर्डीची जागा ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली जाईल, मात्र विरोधकांचा कोणता उमेदवार आहे ते अद्याप समजलं नाही असंही थोरात म्हणाले. खोटी घोषणा करणं ही तर पद्धत त्यांची आहे, पण प्रत्यक्षामध्ये कोणतीच अंमलबजावणी त्यांची कधी नसते हा अनुभव सगळ्यांना आलेला आहे. शेतकरी अडचणीत आहे, कामगार अडचणीत आहे, जनता महागाईनं गुरफळून गेलेलं आहे, तरुण मुलांच्या हाताला काम नाही, ही दुर्दैवाने परिस्थिती देशाची आहे आणि महाराष्ट्राची सुद्धा आहे. तर बाळासाहेब थोरात यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. भाजपकडून फक्त घोषणांचा पाऊस होतो, केवळ घोषणाबाजी करून चालत नाही अशी टीका त्यांनी भाजपवरती केलेली आहे. केवळ जाहिरातीच्या माध्यमातून कामाची प्रसिद्धी देऊन काहीही साध्य होत नाही असं ते बोललेले आहेत. राज्यामध्ये बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, दलित पीडित कष्टकरी आणि महिलांचे सुद्धा विविध प्रश्न भेडसावत आहेत अशी टीका त्यांनी केली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.